तूच बघता काय ते प्रायव्हेट डिटेक्टिव्ह मीरा ना माझ्या मागे डिटेक्टिव्ह लावलाय चल रे समय असं कसं करेल ती पटत नाही ना माहिती होतं मला अरे तुझाच काय माझाच विश्वास बसत नव्हता आपण असलं काहीतरी करत नाही रे विकृती ही नाही नाही म्हणजे कारण काय अविश्वास नाही नाही समय मला नाही वाटत मीरा असं काही करेल अरे सेन्सिबल आहे ती माणसं बदलतात नाही माहिती आहे मला तुम्हा सगळ्यांना तिच्याबद्दल जास्त पुळक आहे पण ती कशी आणि किती बदलली आहे नाही फक्त मलाच माहिती या अशा मुलीशी मी लग्न केलं नव्हतं रे ए समय एकतर ना आम्हाला तुझ्यापेक्षा तिच्याबद्दल जास्त पुळका वगैरे नाही ऍटलीस्ट मला तरी नाही तुझ्यामुळे ती माझी मैत्रीण झाली तिच्या आधीपासून मी तुला ओळख सॉरी यार चिडचिड होतीये माझी मला कळतंय हे बघ मला सांग समय आत्ता हे सगळं जे प्रकरण झालंय त्यामुळे ती अशी वागते नाही रे आधीपासून अशी वागायची ती नाही म्हणजे मनात राग वेगळ्याच गोष्टीवर आहे आणि तो निघतोय वेगळ्याच गोष्टीवर असं काही होतंय का तसं बघायला गेलो तर मी पण तसंच केलं पाहिजे मीरा माझ्यावर संशय घेते ना मग हे जे काय चाललंय त्यावरून मी पण तिच्यावर संशय घेतला पाहिजे मी घेतोय का घेतोय का मी नाही प्रत्येक वेळी तिच्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न करतो तिला संशय हवा असं काही वागलायस का तू मी तुला पण असं वाटतंय असं नाही आहे यार ज्या मुलीवरून ती संशय घेते ना ती डोक्यात जाते माझ्या मी बोलू का तिच्याशी नाही नको समया तुमचा अफेअर असताना सुद्धा अनेकदा मध्यस्थी केली आहे मी तुझे निरोप पोचवले आहेत तुमच्या चिठ्ठ्या एकमेकांना दिल्या आहेत एकमेकांची वाट बघत असताना दोन दोन तास कंपनी दिली हे सगळं जे बोलतोयस ना हे दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्याबद्दल बोलतोयस इतकं परक वाटतंय मला बापरे गोष्टी या थराला पोचल्या असतील असं वाटलं नव्हतं मला या रेटनं चाललं ना तर माझं आणि मीराचं एकत्र राहणं अवघड आहे यार हे डिटेक्टिव्ह वगैरे तूमच झालं यार आज अगदी खरं ब्रेकफास्ट केल्यासारखं वाटलं नाही तर इतके दिवस ना आई नुसतं आम्ही अन्न पाण्याबरोबर गिळत होतो तुम्ही आज आलात ना रूम मधनं बाहेर अगदी बरं वाटतंय मला अगदी काय करू आणि काय नको असं झालंय जरा कमी करशील का ओव्हर होत आहे ओव्हर पोहे खा ना अश्विनी